माझा व्हिडिओ नाही. नमस्कार, मी स्वप्नील गिया. आपण आलेलो आहोत नाशिकच्या दही पुलावर. या ठिकाणी आपण बघू शकता त्र्यंबकेश्वरहून उगम पावणारी आणि आंध्र प्रदेशमधल्या राजमुंद्री येथे समुद्राला मिळणारी दक्षिण गोदावरी, दक्षिण गंगा, गोदावरी नदी. या ठिकाणी याला पूर आलेला दुसऱ्यांदा हा या पावसाळ्यात आपल्या गंगेला पूर आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धरणातून देखील पाणी सोडलेलं आहे आणि 2 दिवस झाले नाशिक शहरात संततधार सतत या ठिकाणी पाऊस चालू आहे. असं दोघांचं कॉम्बिनेशन होऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी सोडलेलं आहे. जवळजवळ सगळेच या ठिकाणी जे पूल होते छोटे ते या ठिकाणी बुडलेले आहे आणि छोटे मंदिरं देखील बुडलेले आहेत. आपण बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे काही खालचं भाजी बाजार वगैरे होतो तो परिसर देखील बुडलेला आहे. दहीपूलवर नाशिककरांनी या ठिकाणी बघण्यासाठी गर्दी केलेली आहे. सगळेजण 4-व्हीलरमधून येत आहे. या ठिकाणी आपण बघा, आपण बघितलं तर भोवळ येईल एवढ्या जोरात पाण्याचा या ठिकाणी फ्लो चालू आहे. नाशिककरांना विनंती नाशिक जिल्हा प्रशासनाने केलेली आहे की गरज नसेल तर घराबाहेर पडू नका आणि पुलावर तर बिलकुल येऊ नका. घरातले लहान मुलं असतील त्यांना सांभाळा. नदीकाठचे जे परिसर आहेत त्या ठिकाणी राहणारे जे नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी गंगाघाट परिसरात राहणाऱ्या सगळ्या लोकांना या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने विनंती केलेली आहे की त्यांनी काळजीपूर्वक राहावं, सावधानपूर्वक राहावं. रात्रीतून कधीही जास्त पाणी त्याचा फ्लो वाढू शकतो त्यामुळे त्यांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावं. जवळपासच्या ज्या झोपडपट्टी किंवा कच्च्या वस्ती आहेत त्यांनी देखील या ठिकाणी सतर्क राहण्याची विनंती त्यांनी केलेली आहे. बाकी त्यांची मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासन तर आहेच आहे पण नागरिकांनी वैयक्तिक स्वतःची काळजी घ्यावी अशा प्रकारची विनंती त्यांनी केलेली आहे.